मराठा आरक्षण राज्य सरकारने नव्याने दिल्यानंतर मला अपेक्षा होती, कल्पना होती की ज्यांचा कुणाचाही संबंध नाही ते सातत्याने मराठा आरक्षणला विरोध करतात, अशी मंडळी पुन्हा एकदा कोर्टात जातील. तसंच आज घडलं. एक जबाबदारी म्हणून, काळजी म्हणून यापूर्वी मी समाजाच्या वतीने सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे, मुंबई हायकोर्ट येथे कॅबिनेट दाखल केलेलं आहे. त्यामुळं माझं म्हणजे समाजाचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा निर्णय मराठा आरक्षणात होणार नाही. काही मंडळी आज कोर्टात गेली आणि त्यांनी मराठा आरक्षण रद्द करा अशा प्रकारची मागणी मांडणी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय मुंबई येथे केली. कदाचित ते सर्वोच्च न्यायालयामध्ये पण करतील, परंतु मला विश्वास आहे ज्येष्ठ विधी तज्ञांना सोबत घेऊन मिळालेलं आरक्षण टिकवण्यासाठी मी प्रयत्न करेल. सरकारने सरकारची जबाबदारी पार पाडावी. ज्या हक्काच्या गोष्टी टप्प्याटप्प्याने मिळत आहे त्या टिकवण्याचं काम समाज म्हणून माझं आहे, आमचं आहे, आणि निश्चित ते आम्ही करू. आणि माझी राज्यातील सर्व राज्यकर्त्यांना विनंती आहे, आव्हाने आपण एक मोठ्याने हा ठराव केला याच्या जबाबदारीचं भान ठेवून आपण सर्वजणांनी प्रयत्न करावे. कुठल्याही कोणाचा संबंध नसणाऱ्या लोकांनी विनाकारण याच्यात निर्माण होऊ नये ही जबाबदारी देखील राज्यकर्त्यांची आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे व आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.